शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सायदरमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावायचं आहे. तसंच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी यांनी काम करावे. नगर शहरात भाजपचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या जोरावर पक्षाशी अनेक लोक जोडले जात आहेत. पक्षात चांगले काम करणाऱ्यांना योग्य संधी मिळत असते असे प्रतिपादन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. बंद घर फोडून चोरट्यांनी 25,000 ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत अजय आसराजी मुळे यांनी तोफखाना पोलिसांना फिर्याद दिली आहे. घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुळे हे पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असून त्यांची पालघर येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी 15,000 रोख सोन्याची बाळी, चांदीची गणपतीची मूर्ती व CCTV DVR असा 35,000 ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मनोज जरागे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज शहराजवळ भिंगार गावातील राम मंदिरात मनोज जरागे यांनी आरती करून दर्शन घेतले. याच निमित्ताने ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पदयात्रा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे आज अहमदनगर शहरात आगमन झाले. त्यांचे नगर शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते पुढे माळीवाडा बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पदयात्रा नगर शहरातील GPO चौक, चांदणी चौक, माळीवाडा चौक, स्वस्तिक चौक मार्गे केडगावला निघाली आहे. केडगाव येथून सुप्याकडे या पदयात्रेचे प्रस्थान होणार असून दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर ही पदयात्रा दुपारी 3 नंतर पदयात्रा पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून 12 बाभळी येथील मदरशात यांनी रात्री मुक्काम केला. विशेष म्हणजे जरांगे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 12 बाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले आहे. एवढ्या मदरशावर पहिल्यांदाच भगवे झेंडे पाहायला मिळाले असून त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळाली आहे. तर मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले असून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावल्यानंतर मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतो असा इशारा मनोज जरांगे दिला आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.